मला सम सॉल्व करून दे ना. सही सही, जा ते नंतर करू आपण. तू ड्रॉइंग कर, जा 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 जा. दमलेत का खूप? नाही. मी तुमच्यासाठी मस्त ब्लॅक कॉफी बनवतो. नाही नको, मला कॉफी नकोय. हो नको काय, बाहेर मस्त पाऊस पडतोय, एन्जॉय करा जरा कॉफी. नाही नकोय, खरंच नको. बरं पाणी तर चाल ना. पाणी प्या. हॅलो, चेहरा का पडला तुमचा? तुम्ही सगळे बरोबर होतात, माझं चुकलंय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? उगाच त्या सावनीच्या लग्नाचा, तिच्या कम्फर्टचा विचार करत होते मी. काही करायची गरज नव्हती. काय दुर्बुद्धी झाली आणि मी तिला इथे घरी घेऊन आले. खूप खूप मोठी चूक केली सागर. आणि नाही नाही, मला नाही, आता मला तिचा काहीच विचार नाही करायचा आहे. तिचा, हर्षवर्धनचा, मला कोणाचाच विचार नाही करायचा आहे. त्यांच्या लग्नाच्या बाबतीत मला काहीच नाही बोलायचं आहे. आता माझं चुकलं, माझं खूप चुकलं. नशीब लवकर कल्ला तुला. सौतीच्या लग्नाचा मांडव घालायला निघाली बाई. काय पोर आहे. तरी मी आणि तुझी आई तुला सांगत होतो, पण तुझं प्रेम उतू चाललं ना त्या सावनीवर. एकवीर आईनच बुद्धी दिली हो तुला. अग ती सावनी सापाची जात आहे. दुधाने जरी आंघोळ घातली ना तरी विषच बाहेर पडणार. तू तिला पहिल्यांदा इथं घेऊन आईलीस ना, तेव्हाच माझा डोक्या फिरला होता. पण तुला कोण सांगणार? तू दोन दिमाग आणि दोन शिंग घेऊन आईलीस. कोणाचं ऐकलंस तू? मम्मी खरंच चुकलं माझं, मी कबूल करते, माझी चूक झाली. आता जर तिच्या लग्नाचा विषय काढलास ना तर याद राख, नाही तर जाशील पाठ राखीन म्हणून तिच्या घरी. आता तिचं लवकरच लग्न होऊ दे आणि पटकन तिच्या घरी जाऊ दे. पण मम्मी तिच्या सोबत आपला आदित्य पण जाईल ना? होय ग, इतके दिवस त्याच्यावर लय मजेत गेले ग. त्याला त्याला चांगलं चांगलं खाऊ घातलं मिनी. सई एका मांडीवर डोकं ठेवायची आणि तो दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवायचं. मला तिच्याबद्दल काय वाटत नाही, पण त्याच्याबद्दल लय वाईट वाटतंय ग.